घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेनंतर पालिकेने होर्डिंगवरील कारवाईचा धडाका सुरू केलाय. मात्र काही केल्या रेल्वे हद्दीतले होर्डिंग हटवण्यात पालिकेला यश आलेलं नाही. पालिकेने रेल्वे हद्दीतील 45 धोकादायक होर्डिंगची यादी जाहीर केली. त्यापैकी 16 होर्डिंग हटवण्यात आले, पण उर्वरित होर्डिंगवरून पालिका आणि रेल्वे यांच्यात वाद निर्माण झाला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या बाजूला मोठ्या प्रमाणावर लहान मोठे होर्डिंग आहेत. त्यात वांद्रे येथील आशियातील सर्वात मोठ्या होर्डिंगचाही समावेश आहे. पालिकेने नोटीस देऊनही अनेक होर्डिंग हटवण्यात आलेले नाहीत. रेल्वेच्या स्वतंत्र धोरणानुसार या होर्डिंगना परवानगी देण्यात आल्याचं उत्तर रेल्वेने पालिकेला दिलंय. आता यावर पालिका पुन्हा कायदेशीर सल्ला घेऊन रेल्वेला पत्र लिहिणार आहे. तोपर्यंत घाटकोपर आणि दादर टिळक ब्रिजवरील रेल्वेच्या हद्दीतील होर्डिंग्स पालिकेने हटवले आहेत. मात्र उरलेल्या 29 धोकादायक होर्डिंग्सची टांगती तलवार मुंबईकरांच्या डोक्यावरून कधी उतरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नमिता धुरी, लोकमत, मुंबई.